आमचा चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळवा. आज या ठिकाणी आपण इयत्ता 10वीचा पाठ क्रमांक 1-2 चलातील रेषीय समीकरणे याचा अभ्यास करणार आहोत. तर इयत्ता 8वीमध्ये आपण एकचल समीकरणे याचा अभ्यास केलेला आहे. तर त्याचं स्वरूप काय आहे? ए एक्स अधिक बी बरोबर 0. तर यामध्ये ए आणि बी या वास्तव संख्या आहेत आणि हे एकचल समीकरण असण्यासाठी अट काय? तर ए नॉट इक्वल टू 0, कारण का ए हा एक्सचा सहगुणक आहे आणि हा जर 0 झाला तर हे एकचल समीकरण राहत नाही. त्यामुळं एक्सचा सहगुणक ए याची किंमत 0 असता कामा नये. या पद्धतीनं आज आपण इथं दोन चलातील रेषीय समीकरण याचा अभ्यास करणार आहोत. तर पाठ क्रमांक 1-2 चलातील रेषीय समीकरणे. इयत्ता 9वीमध्ये सुद्धा हे प्रकरण तुम्ही अभ्यासलेलं आहे. इयत्ता 10वीसाठी पुन्हा हे तुम्हाला रिपीट आलेलं आहे. तर इथं याचं स्वरूप काय आहे? ए एक्स अधिक बी वाय अधिक सी बरोबर 0. तर यामध्ये ए बी सी या वास्तव संख्या आहेत आणि एक्स आणि वाय ही चले आहेत. एक्सचा घातांक 1, वायचा घातांक 1, म्हणजेच याला आपण इथं रेषीय समीकरण असं म्हणतो. तर हे दोन चलातील रेषीय समीकरण असण्यासाठी इथं अट काय आहे? ए नॉट इक्वल टू 0, बी नॉट इक्वल टू 0, म्हणजे ए आणि बी यांच्या किमती एकाच वेळी 0 असता कामा नये. कारण ए जर 0 झाला तर पहिली राशी काय होणार? 0, म्हणजे शिल्लक फक्त राहणार बी वाय अधिक सी बरोबर 0, म्हणजे इथं एकच चल शिल्लक राहते. त्यामुळे हे दोन चलातील रेषीय समीकरण राहत नाही. त्याच पद्धतीनं जर वायचा सहगुणक म्हणजे बी 0 झाला तर इथं आपल्याला शिल्लक फक्त काय मिळणार? ए एक्स अधिक सी बरोबर 0, म्हणजे हे एका चलातील रेषीय समीकरण होते. त्यामुळे इथं अट आहे ए आणि बी हे दोन्ही एकाच वेळी 0 असता कामा नाहीत. हे या पद्धतीने याचा ए एक्स अधिक बी वाय अधिक सी बरोबर 0 हे त्याचं सामान्य रूप आहे आणि एक्स आणि वाय ही चले आहेत. म्हणजे या दोन चलांचा वापर इथं केलेला आहे. तर आता यानंतर आपण याची व्याख्या म्हणजे एक सामायिक रेषीय समीकरणे कशाला म्हणतात हे बघणार आहे. तर जेव्हा दोन चलातील दोन समीकरणांचा एकाच वेळी विचार केला जातो त्यावेळी त्या समीकरणांना एक सामायिक रेषीय समीकरणे असे म्हणतात. उदाहरणार्थ जर आपण एक्स अधिक वाय बरोबर 5 हे दोन चलातील रेषीय समीकरण आहे कारण एक्स आणि वाय ही चले आहेत. त्याच पद्धतीनं दुसरं एक्स वजा वाय बरोबर 1 हे दुसरं समीकरण आहे. तर आता ही जर आपण समीकरणे सोडवली तर याला आपण एक क्रमांक देऊया, याला दुसरा क्रमांक देऊया. तर इथं एक्स आणि एक्सचा सहगुणक 1 आहे दोन्ही ठिकाणी, वायचा सहगुणक पण एकच आहे, पण इथं एकाला धनचिन्ह आणि एकाला ऋणचिन्ह आहे. आता सहगुणक सारखेच आहे, चिन्ह जर समान असतील तर आपण काय करायचं आहे? वजाबाकी, म्हणजे एका समीकरणातून दुसरं समीकरण वजा करायचं आहे. आणि चिन्ह जर भिन्न असतील तर त्यांची काय करायची आहे? बेरीज. आपण इथं या दोन समीकरणांची काय करूया? बेरीज करूया. बेरीज केल्यानंतर अधिक वाय आणि वजा वाय निघून जाईल, म्हणजे एक्स अधिक एक्स 2x मिळेल, म्हणजे 5 अधिक 1 किती? 6. हे दोन इकडे आणल्यानंतर काय होणार? 6 भागिले 6 अधिक 2, म्हणजे एक्स बरोबर किती मिळणार आपल्याला? 3. ही आलेली एक्सची किंमत या दोन्हीपैकी कुठल्याही एका समीकरणामध्ये ठेवायची आहे. जर आपण समीकरण 1 मध्ये ठेवली तर आपल्याला काय मिळेल? 3 अधिक y बरोबर 5, म्हणजेच y बरोबर 5 वजा 3, म्हणजेच y बरोबर किती 2. म्हणजे आपल्याला या समीकरणांची उकल काय मिळते? एक्सची किंमत 3 आणि वायची किंमत 2, म्हणजे ही त्याची सामायिक उकल आहे. तर सामायिक उकल म्हणजेच काय? या दोन्ही किमतीने एकाच वेळी या दोन्ही समीकरणांचे काय होते? समाधान. बघा इथं एक्सची किंमत 3 ठेवली, वायची किंमत 2 ठेवली, तर 3 अधिक 2 म्हणजेच किती? 5. त्याच पद्धतीने इथं ठेवली 3 आणि 3 वजा 2 बरोबर किती 1. या व्यतिरिक्त अशी दुसरी कुठली किंमत आहे की या किमतीने दिलेल्या समीकरणांचे दोन्ही समीकरणांचे एकाच वेळी समाधान होते? समजा आपण इथं उत्तर घेतलं 2 आणि इथं 3, तर 2 आणि 3 आपल्याला उत्तर 5 मिळेल. परंतु इथं जर ठेवलं तर 2 वजा 3 आपल्याला 1 मिळणार नाही, काय मिळते? वजा आहे. त्याच पद्धतीनं दुसरी जर किंमत घेतली 4 आणि 1, तर 4 अधिक 1 5 मिळेल, परंतु 4 वजा 1 केलं तर 1 मिळणार नाही, किती मिळणार? 3. म्हणजे या व्यतिरिक्त दुसरी अशी कुठलीही किंमत नाही की त्या किमतीने दिलेल्या दोन्ही समीकरणांचे एकाच वेळी काय होते? समाधान. त्यामुळे या उकलीला काय म्हणतात? सामायिक उकल
आणि म्हणून अशा समीकरणांनाच आपण काय म्हणणार आहे, एक सामायिक रेषीय समीकरणे. म्हणजे जेव्हा दोन चलातील दोन समीकरणांचा एकाच वेळी विचार केला जातो तेव्हा त्या समीकरणांना एक सामायिक रेषीय समीकरण असं म्हणतात आणि त्यांच्या उकली सामायिक उकल असे म्हणतात. हे त्याचं काय आहे उदाहरण. या पद्धतीने आपण आता जर दुसरं उदाहरण घेतलं, 5x - 3y = 8, 3x + y = 2 अशी दोन समीकरणे इथं विचारात घेतली. इथं जर बघितलं तर एक्सचा सहगुणक 5 आहे, इथं 3 आहे. म्हणजे इथं सहगुणक सारखे नाही आहेत, इथं दोन्हीचे सहगुणक सारखे होते परंतु इथं तसं नाही. इथं वायचा सहगुणक -3 आहे, इथं काही नाही. म्हणजे किती? 1. म्हणजे आपल्याला इथं एकतर एक्सचा सहगुणक सारखा करायला पाहिजे किंवा वायचा सहगुणक सारखा करायला पाहिजे. शक्यतो ज्या चलाला सहगुणक काही नाही म्हणजे 1 असतो त्या समीकरणाला जर गुणलं तर आपल्याला लवकर उदाहरण सोडवता येते, सोपं पडते. इथं तर वायचा सहगुणक -3 आहे, इथं जर आपण या समीकरणाला जर 3 गुणलं तर वायचा सहगुणक का होईल? सारखा होईल. म्हणून आपण इथं याला 1 क्रमांक घ्या, याला 2. म्हणजे समीकरण 2 प्रत्येक पदाला दोन्ही बाजूला कितीने गुणायचं आहे? 3. जर इथं 3 गुणलं तर आपल्याला नवीन समीकरण मिळेल, 9x + 3y = 6. याला आपण क्रमांक घेऊया 3. म्हणजे इथं आता वायचा सहगुणक सारखा झाला आहे समीकरण 1 आणि 3 साठी, आणि त्यांना चिन्ह भिन्न आहे. आणि चिन्ह भिन्न असतील तर आपण काय करणार? बेरीज. म्हणजे समीकरण 1 व 3 यांची बेरीज करू. तर काय म्हणणार? 5x - 3y = 8 आणि 9x + 3y = 6. 3y + 3y निघून जाणार, 9 आणि 5 = 14x = 14. म्हणजे 14 इकडे आणल्यानंतर भागिले म्हणजे x = किती मिळणार? 1. आलेली x ची किंमत या 3 पैकी कुठल्याही एका समीकरणात आपण ठेवूया. म्हणजे हे 5x ची किंमत 1 - 3y = 8. म्हणजे आता हे मिळणार 5 - 3y = 8. हे 5 आपण इकडे आणूया, -3y = 8 - 5. म्हणजे -3y = 3y = हे 3 इकडे आणल्यानंतर काय म्हणणार? भागिले म्हणजे -3y = 1. तर या पद्धतीने या समीकरणाची उकल काय आहे? x ची किंमत 1 आणि y ची किंमत -1. आता इथं आपण काय केलंय, एकाच चलाचा सहगुणक सारखा केलाय. आता अशी पण काही उदाहरणं आहेत की तिथं दोन जी चल आहेत त्या सहगुणकांची काय असते? आदला बदल. म्हणजे एक्सचा सहगुणक वायला आणि वायचा सहगुणक एक्सला. तर अशा वेळी काय करायचं आहे? तर इथं आपण म्हणणार आहे आणखी एक उदाहरण, 15x + 17y = 21 आणि 17x + 15y = 11. तर आधी इथं बघा, एक्सचा सहगुणक 15 आहे आणि तोच इथं वायला आहे आणि इथं वायचा सहगुणक 17 आहे, तोच इथं एक्सला आहे. अशी ज्यावेळी उदाहरणं असतील त्यावेळी आपण काय करायचं, दोन समीकरणांचे एकदा बेरीज आणि एकदा वजाबाकी. म्हणजे याला आपण 1 क्रमांक घेऊ, याला 2. जर आपण पहिल्याने यांची बेरीज केली तर 15 - 17 म्हणजे काय होणार? 32x. तसंच इथं काय होणार? 32y = 32. आता इथं प्रत्येक पदाला 32 ना भाग जातो तेव्हा प्रत्येक पदाला 32 ना भागल्यानंतर काय मिळणार? x + y = 1. याला आपण 3 क्रमांक घेऊया. जसं आपण इथं बेरीज केली दोन समीकरणांची त्याच पद्धतीने वजा की समीकरण 1 मधून समीकरण 2 वजा करू. म्हणजे काय होणार? 15x + 17y = 21 आणि 17x + 15y = 11. आता वजाबाकी करताना काय करायचं? जे दुसरं समीकरण आहे त्या समीकरणांची प्रत्येक पदाचं चिन्ह बदलायचं आहे. जर अधिक असेल तर वजा करायचं, ना वजा असेल तर अधिक. इथं प्रत्येक पदाला अधिक चिन्ह आहे त्यामुळे इथं त्याचं काय म्हणणार? वजा चिन्ह. म्हणजे चिन्ह बदलणार आहे आणि ज्यावेळी आपण वजाबाकी करणार आहे त्यावेळी बदललेलं चिन्ह विचारात घ्यायचं. म्हणजे आता हे 15x आणि हे -17x. म्हणजे 15 - 17 म्हणजे -2. इथंच कळत नाही काय करायचं, वजाबाकी करायची आणि मोठ्या संख्येला जे चिन्ह आहे ते इथं चिन्ह द्यायचं. म्हणजे आता 17 - 15 केलं तर 2 येणार
परंतु 17 ला वजा चिन्ह आहे, त्यामुळे इथं उत्तराला वजा चिन्ह, त्यामुळे उत्तर काय येणार, वजा 2 आहे. त्याच पद्धतीने 17 वजा 15 म्हणजे इथं अधिक 2 आहे, कारण का 17 ला अधिक चिन्ह आहे, त्यामुळे इथं अधिक 2 आहे. आणि 21 वजा 11 म्हणजे इथे किती येणार, 10. इथं सुद्धा प्रत्येक पदाला 2 ने भाग जातो, त्यामुळे काय येणार, वजा एक्स अधिक वाय बरोबर 5. याला आपण चौथा क्रमांक घेऊ. इथं जर बघितलं तर इथं एक्सचा गुणक सारखा आहे, काय नाही म्हणजे 1, चिन्ह फक्त भिन्न आहे, एकाला अधिक आणि एकाला वजा. इथं सुद्धा तसंच आहे, वायचा सगुणक सारखा आहे, 1, चिन्ह समान आहे. म्हणजे आता इथं फक्त तुम्ही बेरीज केली तरी चालेल किंवा वजाबाकी केली तरी चालेल. आपण काय करायचं, समीकरण 3 अधिक समीकरण 4 करू. एक्स अधिक वाय बरोबर 1 वजा एक्स अधिक वाय बरोबर 5. अधिक एक्स वजा एक्स निघून जाईल, वाय अधिक वाय बरोबर 2y आणि 1 अधिक 5 बरोबर 6. म्हणजे आता इथं हे 2 इकडे आणि इकडे होणार भागिले वाय बरोबर 6/2 म्हणजे वाय बरोबर किती, 3. आता वायची किंमत पहिल्या 2 समीकरणांच्या जे सोपी समीकरण आपल्याला तिसरं किंवा चौथं मिळाले, तर या समीकरणामध्ये ठेवूया. इथं काय होणार, एक्स अधिक वायची किंमत 3, पहिले याचं वायची किंमत समीकरण 3 मध्ये ठेवू. एक्स अधिक 3 बरोबर 1 म्हणजे एक्स बरोबर काय होणार, 1 वजा 3 म्हणजे एक्स बरोबर काय होणार, 2. या पद्धतीने या समीकरणाची उत्कर्ग आहे, एक्स बरोबर 2 आणि वाय बरोबर 3. काही वेळा उत्तरामध्ये तुम्हाला वायची किंमत पहिल्यांदा मिळेल आणि नंतर एक्स मिळेल, परंतु आपण अल्फाबेटिकल जर बघितलं तर पहिल्यांदा एक्स येते आणि नंतर वाय, आणि त्यामुळे लिहिताना पहिल्यांदा एक्सचीच किंमत लिहायची आणि नंतर वायची, त्यामुळे या समीकरणाची उत्तर काय, 2 आणि अधिक 3.